आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एखाद्याला कधी कधी त्याच्याच मोबदल्याचे पैसे मागताना शिक्षा भोगावी लागते। आम्ही सांगतोय बळीराम वाघ यांच्याबद्दल। कृषी साहित्याची प्रामाणिकपणे विक्री करणाऱ्या बळीराम यांनी प्रकाश शिंदे यांना कृषी साहित्य दिलं, पण शिंदेंनी एकतर साहित्य उधारीवर नेल्यावर बळीराम यांनी पैसे मागितल्यावर गुंडांकरवी त्याला मारहाणही केली। बळीराम यांना पोलिसांनी देखील या प्रकरणात मदत केली नाही। अखेर बळीराम यांनी मदत मागितली ती झी हेल्पलाईनकडे। सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज शहरातले हे आहेत बळीराम वाघ। कृषी साहित्याच्या विक्रीचं काम करणाऱ्या बळीराम यांना त्यांच्या दुकानात घुसून जबर मारहाण करण्यात आली। उधारीचे पैसे मागितले म्हणून त्यांनाही मारहाण करण्यात आली। बळीराम यांच्या दुकानातून अकलूजच्याच प्रकाश शिंदे यांनी काही साहित्य उधारीवर खरेदी केलं होतं। मालाचे पैसे काही दिवसांनी देऊ या बोलीवर हा व्यवहार झाला होता, पण दिलेल्या मुदतीत शिंदे यांनी बळीराम यांना पैसे दिले नाहीत। उधारीचे पैसे मागण्यासाठी जेव्हा बळीराम यांनी प्रकाश शिंदे यांना फोन केला त्यावेळी त्यांनी पैसे द्यायला नकार दिला। मुजोर प्रकाश शिंदे एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी 10-5 गुंडांना सोबत आणून दुकानात तोडफोड करत मारहाण केली। शिवाय दुकानातल्या गल्ल्यातले पैसे घेऊन पसारही झाले। त्याकडे माझे पैसे आहेत, दुकानची उधारी ती भी दुकानदारच आहे। आता देतो म्हणून सामान नेलं, नेहमी ते रोकणं नेतो, लगेच देतो मला पैसे, मला सामान द्या काढून, सामान दिलं काढून पैसे देतो मला आणून लगेच। त्यावर त्यानं 4-6 महिने मला पैसे दिले नाहीत, पैसे मागितल्याबद्दल रागानं येऊन त्यानं हाणमार केली। बळीराम झालेल्या मारहाणीविरोधात तक्रार करण्यासाठी अकलूज पोलीस ठाण्यात गेले। पोलिसांनी सुरुवातीला त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, वारंवार विनवण्या केल्यानंतर तक्रार दाखल करवून घेतली। तक्रार दाखल करतानाही ती अधिक सौम्य कशी असेल याची काळजी घेण्यात आली। मारहाण झाल्याचं चित्रण दुकानातल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं होतं, ते पोलिसांनी पाहावं अशी विनंती बळीराम यांनी केली। त्याला पोलिसांनी नकार दिला। उलट बळीराम यांनी तक्रार मागे घ्यावी यासाठी पोलीस त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणत असल्याचा आरोप केला। मारहाणीचे फक्त कर्म लावले, दरोडीचे काय माझे पैसे जे गाला लुटून नेला त्याचं काय त्या संदर्भात काय उल्लेख केला नाही, आणि शिवाय मला उचलून नेलतं किडनॅप करून बाहेर नेऊन मला अकलूजच्या बाहेर नेऊन मारहाण केली। तक्रारीनंतरही मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही म्हटल्यावर बळीराम यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। तक्रारीनंतर हेल्पलाईनच्या टीमनं बळीराम यांची भेट घेतली, त्यांची बाजू ऐकून घेतली। उधारीचे पैसे मागणं हा त्यांचा हक्क होता, तो हक्क नाकारण्यात आला होता। शिवाय त्यांना मारहाणही करण्यात आली होती। प्रकरणाचं गांभीर्य ओळखून हेल्पलाईनची टीम अकलूज पोलीस ठाण्यात पोहोचली। तिथे पोलीस निरीक्षक BS नेघोट यांची भेट घेतली, त्यांना झाला प्रकार समजावून सांगितला। पुरावे असतानाही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल उपस्थित केला। हेल्पलाईनच्या प्रश्नामुळे एक क्षण गांगरलेल्या पोलिसांनी अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं। मारहाणीसारखा गंभीर गुन्हा केलेला असतानाही या प्रकरणात पोलिसांची भूमिका आश्चर्यकारक अशीच होती। पण झी हेल्पलाईन सामान्य माणसावर हा अन्याय होऊ देणार नाही। जोपर्यंत बळीराम यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हेल्पलाईनची टीम स्वस्थ बसणार नाही, कारण सवाल हक्काचा आहे। सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।